नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योष्णा पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक दहा पूर्ण करणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो या अगोदरच आपण इयत्ता नववीच्या वर्गाची नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर तुमची नवनीत प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल किंवा बालभारती प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर दोन्ही लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करून आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक दहा शीर्षक ध्वनी परावर्तनाचा नियम पडताळून पाहणे साहित्य देण्यात आलेली आहे आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना नावं द्यायची आहे ध्वनी लहरी आरेखन फलक नळी पी टू पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे निरीक्षण ध्वनीचा आपतन कोण ध्वनीचा परावर्तन कोण नंतर आहे अनुमान पहिले विधान आपातीत ध्वनी लहरी परावर्तित ध्वनी लहरी आणि स्तंभिका हे एकाच प्रतलात असतात दुसरे विधान ध्वनी लहरींसाठी आपतन कोण आय परावर्तन कोण आर समान मापाचे असतात पुढे आहे खबरदारी पूर्वदक्षता आणि बहुपर्यायी प्रश्न उत्तरांसहित वाचू एक ध्वनी हे ऊर्जाचे रूप आहे दोन ध्वनी प्रसारण निर्वात जागामधून होत नाही तिसरे विधान मानवाची श्राव्य मर्यादा टिंबटिंब इतकी असते त्याचा अपर्याय बरोबर आहे चौथे विधान ध्वनी लहरीचे माध्यमातून प्रसार होताना टिंबटिंबचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होते त्याचा अपर्याय बरोबर आहे ऊर्जा पाचवे विधान ध्वनीच्या पर्यावर्तनाचा नियम पडताळून पाहण्याचा प्रयोग यशस्वीरित्या करण्यासाठी परावर्तक पृष्ठभाग म्हणून टिंबटिंबच वापरावा त्याचा ई पर्याय आहे लाकडाचा गुळगुळीत केलेला फलक प्रश्न एक ध्वनी परावर्तनाच्या प्रयोगामध्ये पूर्वदक्षता घेण्यामागील कारणे स्पष्ट करा उत्तर ध्वनी परावर्तनाचा पृष्ठभाग गुळगुळीत असावा आपतन व परावर्तित कोण समान मापाचे हवेत कारण या प्रयोगामध्ये पूर्वदक्षता घेण्यामागील कारण प्रतिध्वनी निर्माण होऊ नये गोंधळात टाकणारा व वाढत जाणारा ध्वनी निर्माण होतो म्हणून ध्वनी परावर्तनाच्या प्रयोगामध्ये पूर्वदक्षता घ्यावी लागते दुसरा प्रश्न ध्वनी परावर्तनाचे दैनंदिन व्यवहारातील फायदे व तोटे स्पष्ट करा उत्तर फायदे आपल्याला प्रतिध्वनीचा आनंद व अनुभव मिळतो सोनार पद्धती सोनोग्राफी वाद्य यंत्रामध्ये वापर करतात तोटे सार्वजनिक सभागृह हो किंवा श्रोतांच्या बसण्याच्या जागा ध्वनिविषयक निकृष्ट दर्जाचे कारण निनाद असते आवाज स्पष्ट ऐकू येत नाही तिसरा प्रश्न सभागृहातील निनाद कमी करण्याचे उपाय कोणकोणते आहेत उत्तर सभागृहाची रचना अशी असावी की समोरासमोरील भिंती तसे छत व जमीन यातील अंतर सतरा मीटरपेक्षा कमी असावे सभागृहातील भिंती खडबडीत असाव्यात खिडक्यांना पडदे लावावे सभागृहात फर्निचर असावे